ज्या रुग्णांना हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल केलं जातं त्यांच्यावर सतत देखरेख ठेवणं, ब्रीदिंग सपोर्ट, पूर्णवेळ उपचार किंवा कधी कधी पॉलिएटिव्ह केअर या गोष्टींची अत्यंत आवश्यकता असते. ज्या रुग्णांना हॉस्पिटलच्या इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये दाखल केलं जातं त्यांच्यावर सतत देखरेख ठेवणं, ब्रीदिंग सपोर्ट, पूर्णवेळ उपचार आणि कधी कधी पॉलिएटिव्ह केअर या गोष्टींची अत्यंत आवश्यकता असते. प्रदीर्घ काळ राहणारे रुग्ण आणि कुटुंबियांसाठी भावनिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या ही गोष्ट अधिक कठीण असते. पुण्याच्या पहिल्या मल्टीडिसिप्लिनरी क्रिटिकल केअर युनिटमध्ये एक असं समजल्या जाणाऱ्या रुबीहॉल क्लिनिकच्या आयसीयूनं यंदाच्या वर्षी 25 वर्ष पूर्ण केली आहेत. या दिवसाला संस्मरणीय बनवण्यासाठी 25 वर्षाच्या प्रवासावर आधारित स्मरणार्थ पुस्तिका आणि माहितीपट तयार करण्यात येणार आहे. दिनांक 3 जून रोजी या पुस्तकाचं प्रकाशन फादर ऑफ इंटेन्सिव्ह केअर युनिट इन इंडिया समजले जाणारे डॉक्टर फारूक ई उदवाडिया यांच्या हस्ते आणि बजाज ऑटो लिमिटेडचे अध्यक्ष राहुल बजाज यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. गेल्या 6 दशकांपासून रुबीहॉल क्लिनिकतर्फे अविरतपणे रुग्णसेवा दिली जाते. या 6 दशकांमध्ये एका महत्वाच्या सेवेची भर पडली ती 25 वर्षापूर्वी, साधारणतः 1991-92 या वर्षी, ज्यावेळेस खऱ्या अर्थाने पुण्यातला पहिलं अतिदक्षता विभाग, ज्याला मॉडर्न आयसीयू म्हणूया आपण, हे सुरू करण्यात आलं. डॉक्टर प्राची साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला विभाग 4 बेडने सुरू झाला आणि गेल्या 25 वर्षात घोडदौड करत आज 162 बेड पूर्ण सोयीनियुक्त असा हा अत्याधुनिक उपचार महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशातला एक नावाजलेला विभाग रुग्णालय क्लिनिकतर्फे ही सेवा दिली जाते. 25 वर्षांमध्ये जे टेक्नॉलॉजिकल बदल झाले, जे तांत्रिक बदल झाले असत, जे औषधीय बदल झाले असतील, नवीन नवीन उपचार पद्धती आल्या असतील, या सर्व उपचार पद्धती रुबीहॉल क्लिनिकतर्फे रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी रुबीहॉल क्लिनिक नेहमी हे कटिबद्ध आहे. आणि 25 वर्षात ज्या रुग्णांना आम्ही सेवा दिल्या त्या रुग्णांना बोलावून आणि 25 वर्षातले जे वैद्यकीय व्यावसायिक या प्रवासात सोबत होते, त्यातल्या मॅनेजमेंटचे लोक असतील, समाजातले महत्त्वाचे घटक असतील, असांचा एक एकत्रित मेळावा 3 जूनच्या सायंकाळी आम्ही आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी बजाज ऑटोचे अध्यक्ष माननीय राहुलजी बजाज हे प्रमुख अध्यक्ष म्हणून लाभणार आहेत. तसेच ब्रिज कँडी रुग्णालयाचे अतिदक्षता उपचारचे प्रमुख डॉक्टर फारूक उडवाडिया जे पद्मभूषण या सन्मानाने सन्मानित आहेत, हे सुद्धा या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि ते त्यांचे विचार या ठिकाणी मांडणार आहेत. एकेकाळी केवळ 4 बेडच्या अतिदक्षता विभागापासून सुरू असलेल्या या प्रकल्पाचं आता 162 बेडच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुपांतर झालंय. एक अद्ययावत असा अतिदक्षता विभाग या ठिकाणी आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणं तसंच तज्ज्ञ डॉक्टर्स आणि विविध रोगांसाठी स्पेशलिस्टची टीम रुग्णांची काळजी घेण्यास सज्ज आहे. यावर्षी 1200+ रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज झालेला रुबीचा आयसीयू विभाग पुण्यातला सर्वोत्तमपैकी सर्वोत्तम आहे. 25 वर्षापूर्वी प्रारंभ झाल्यापासून नवनवीन कार्यक्रमाची भर आणि विकास तसंच सध्याच्या कार्यक्रमाचं विस्तारीकरण, नवीन तंत्रज्ञानाचा अंतर्भाव, शिकाऊ आणि अद्ययावत शिक्षण, निवासी डॉक्टर्स, माजी डॉक्टर्स यांच्याकडून मिळणारं मार्गदर्शन यामुळे या विभागानं प्रचंड संख्येनं रुग्णांची सेवा केली. रुबीहॉल क्लिनिकचा अतिदक्षता विभागाच्या संचालिका डॉक्टर प्राची साठे यांनीच आयसीयूची उभारणी करण्यात आणि त्याचा विकास करण्यात मोलाचं योगदान दिलंय. त्यांनी नुकतंच लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून FRPC सन्मान मिळवलाय. या विभागाबद्दल त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. पहिल्या काही दिवसांपेक्षा सध्याच्या परिस्थितीत कमालीचा बदल झाला असून रुग्णांची अत्यंत उत्तम दर्जाची सेवा आणि काळजी घेण्यात येते. आमच्या इथले डॉक्टर्स, कर्मचारी आणि स्वयंसेवक याबद्दल आपल्याला सांगतील. आमच्या इथल्या सुविधांमध्ये अतिदक्षता विभागाबरोबरच रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा आणि सुविधा देण्याबाबत आम्ही दक्ष असल्याचं प्राची साठे यांनी सांगितलंय. शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन रुबीहॉलच्या वतीनं करण्यात आलंय. मला वाटतं एक सगळ्यात महत्वाचा उद्देश केवळ रुग्णांपर्यंत रुबीहॉलची सेवा पोहोचवणं हा नाही, तर गेल्या 25 वर्षात दिवसेंदिवस रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये ज्या संबंधांमध्ये संबंध ताणले जात आहेत त्यात एक दरी निर्माण झाली, ती कुठेतरी भरून काढण्यासाठी सुद्धा या रुग्णाचा, या उपक्रमाचा, या कार्यक्रमाचा आम्ही उपयोग करून घेणार आहोत. एवढंच नव्हे, एका कार्यक्रमाने आम्ही थांबणार नाही तर रुबीहॉल क्लिनिकतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही चळवळ येणार आहे आणि पुन्हा एकदा डॉक्टर आणि रुग्ण यातील संबंध दृढ करण्यासाठी जे जे पावलं उचलता येतील आणि त्याच माध्यमातून अतिदक्षता उपचाराबद्दल रुग्णांच्या मनात जी भीती आहे
मग ती डॉक्टरांबद्दल भीती असेल किंवा रुग्ण एकदा अतिदक्षतात गेला की परत बाहेर पडत नाही, ही जी एक मिसकॉन्सेप्शन असेल हे दूर करून ऍक्च्युली जे लोक खरोखर अगदी मृत्यूच्या दाढ्यातनं बाहेर काढलेत, दोन दोन महिने जे लोक व्हेंटिलेटरवर राहिलेत परंतु आज जे आरोग्यदायी जीवन जगत आहेत, अशांच्या कहाण्या अशांच्या स्टोरीज जनतेसमोर आणून ती भीती काढणं हा सुद्धा एक प्रमुख उद्देश या ठिकाणी घेऊन आम्ही हा कार्यक्रम वर्षभर करणार आहोत. ह्या कार्यक्रमानिमित्त आम्ही एक अर्ध्या तासाची चित्रफीत तयार केलेली आहे. या चित्रफीतीत तुम्हाला 24 तास जे अतिदक्षता विभागात जे सेवा दिल्या जातात. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे.